दिस वीडियो इज को स्पॉन्सर्ड बाय अबुदय पाइल्स हॉस्पिटल। नमस्कार, मी अश्विनी। महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत। नजर टाकूया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींवर। नगर शहरातील कल्याण अहमदनगर नांदेड राष्ट्रीय महामार्ग 61 चे सीना नदीवर जोड रस्ते व कॉन्क्रीट गटारसह मोठ्या पुलाचा भूमिपूजन समारंभ खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला। अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या पुलाचे काम आज प्रत्यक्षात सुरू होत असल्याने नागरिकांना मोठा दिलासा व्यक्त केला। दरम्यान येणाऱ्या 1.5 वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल असे आश्वासन उपस्थित नागरिकांना खासदार सुजय विखेंनी यावेळी दिले। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरेंद्र मोदी साहेबांचे तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करतो की अनेक वर्षाच्या प्रतीक्षेमध्ये असलेला हा पूल आज प्रत्यक्षात या ठिकाणी याचं काम सुरू होत आहे। जवळपास 27.5 कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले आणि मी या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना विश्वास व्यक्त करतो की 1.5 वर्षामध्ये या पुलाचं काम संपलेलं आपल्याला दिसेल। विकास करत असताना राजकारण बाजूला ठेवून जेव्हा काम केलं जातं तेव्हा नगरचं चित्र कसं बदलतं हे नगरच्या नागरिकांनी अनेक वर्षांमध्ये पाहिलेलं आहे। आमदार संग्राम जगताप असतील आणि मी असेल, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित काम केलेलं आवडत नाही, अनेक लोकांना त्या ठिकाणी आम्ही एकत्रित कार्यक्रमाला गेलेलं आवडत नाही, पण आमच्या दोघांचं धोरण एकच आहे की आम्ही किती जरी एकमेकाबद्दल वाईट आमच्या मनात असेल पण नगर शहरासाठी आम्ही एक आहोत। जेव्हा नगरचा विकास येईल तेव्हा नगरच्या विकासासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पक्षीय जोडे बाजूला ठेवून जे गेले 30 वर्ष नागरिकांनी सोसलं काय नगरला पाहायला मिळालं। माजी मंत्री आदित्य ठाकरे 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर आहे। या दौऱ्यामध्ये ते ठिकठिकाणी खळा बैठका घेणार आहेत। आज रत्नागिरी येथे आले असता त्यांनी रत्नागिरीतील ग्रामीण जनतेशी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधला। यावेळी ग्रामीण भागातील असंख्य लोकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते। यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी व युवा सेनेचे शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। विधानसभा निवडणुका येतील तेव्हा आपला विजय हमखास आहे, लोकसभेत पण परिवर्तन होणार म्हणजे होणार, केंद्रात पण होणार, पण हे सगळं होत असताना विधान परिषद देखील तेवढीच महत्वाची आहे। आपल्याला प्रत्येक निवडणूक म्हणजे ग्रामपंचायतीपासून पार्लमेंट पर्यंत असेल, जिल्हा परिषदची असेल, नगरपालिकेची असेल, प्रत्येक निवडणूक आपल्यासाठी आता महत्वाची ठरली पाहिजे आणि महत्वाची आपण केली पाहिजे। प्रत्येक निवडणूक ही जिंकली पाहिजे कारण लोकांचा जर आवाज बुलंद करायचा असेल, लोकांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढायला तुम्हाला आज त्या विधानभवनात न्यायचं असेल तर प्रत्येक निवडणूक ही फार महत्वाची ठरते। आणि जसं विधानसभेची आपण तयारी करत असतो, लोकसभेची आपण तयारी करत असतो, तसं एकाच काळात आपल्याला ही कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे। सेनेटसाठी ज्यांनी ज्यांनी काम केले त्याला सर्वांना माहिती की सेनेटची निवडणूक किती किचकट असते। 2 निवडणुका आपण जिंकलो सेनेटच्या, पहिल्यांदा लढलो तेव्हा आपण 10 पैकी 8 सीट जिंकलो होतो आणि मला आठवतं तेव्हा पण पहिला दौरा मी असाच रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे केलेला, तेव्हा ट्रेननी आलेलं आणि तसं एक टप्प्याटप्प्याने आपण जात होतो पुढे। तसंच मागच्या वेळी जेव्हा सेनेटची निवडणूक लढलो 10 पैकी 10 जिंकलो आपण आणि त्याच्यात कौतुकाची गोष्ट ही आपल्या पदाधिकाऱ्यांची की हे किचकट फॉर्म आपण भरून घेतले, त्याच्यात क्वालिफिकेशन सर्टिफिकेट लागतं, मुंबई विद्यापीठाचेच तुम्ही पदवीधर लागतात, अनेक अटी शर्ती आहेत ज्या भरून गेल्या लागतात, ते सगळं करून मतदानाच्या दिवशी तुम्ही जसा प्रेफरन्स लागतो तसा प्रेफरन्स तुम्ही त्या लोकांकडून करून घेतला आणि 10 पैकी 10 सीट जिंकलो। ही सीट जसं बघायला गेलं तर तशी सोपी आहे तुमच्या हातात ती सीट, जसं आपण सेनेटमध्ये बहुमताची आपण नोंदणी करून घेतलेली आहे ही सीट पण तशीच आहे। कोकण पदवीधर पूर्णपणे किती नोंदणी आपण करतो त्याच्यावर आहे, जे काही आकडे आहेत, जे काही आढावा घेतोय किशोरजी सांगत असतात, मला सांगत असतात, आम्ही सगळी चर्चा करतो जिल्हा प्रमुख असतील सगळेच, त्याच्यातून एक दिसतंय की आता पण शिवसेना पुढे आहेच, पण जर विजय आपल्याला निश्चित करायचा असेल तर हा आजपासूनचा जो टप्पा आहे, आजपासून मला वाटतं 9 डिसेंबर पर्यंत जो टप्पा आहे
या टप्प्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. गेल्या 8 तासात बसून सुरू असलेलं राजू शेट्टी यांचं राष्ट्रीय महामार्ग रोको आंदोलन अखेर मागणी मान्य झाल्यानंतर अखेर थांबवण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी मागणी मान्य केल्याने राजू शेट्टी यांच्या आंदोलनाला यश प्राप्त झाले आहे. मागील हंगामात ज्या कारखान्यांनी 3000 आतमध्ये दर दिला आहे त्यांनी 100 रुपये तर 3000 जास्त दर देणाऱ्या कारखान्यांनी मागील हंगामातील 50 रुपये देण्याचा प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आला असून हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनो, तुमचं मी अभिनंदन करतो. आज सकाळी खरतर इथं यायला अनेक अडथळे आले. पोलिसांनी हलवला. माझे अनेक साथीदार अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. पण तुम्ही बिल्ला काढून आपली ओळख लपवून उसातून पाय वाटेनं आणि विशेषतः कर्नाटकाच्या बाजून आल्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्हाला इथं येता आला. इथं येईपर्यंत पोहोचायला तुम्हाला अनेक हारापेष्टा सहन कराव्या लागल्या. पण अखेर आपण जिंकलो त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. आणि आमच्या पत्रकार मित्रांचा मनापासून अभिनंदन. इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट मीडिया सोशल मीडिया पोलीस बांधव सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. आणि ज्याने या परिसरातल्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला पाणी पाठवलं, जेवण पाठवलं, शिरोलीचे सरपंच सरपंच साहेब करपे साहेब त्याचबरोबर माजी सरपंच दत्तात्रय पाटील तात्या पाटील या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. लाईटची व्यवस्था केली. आमच्या पत्रकार मित्रांनी मी पत्रकार बांधवांचे माफी मागतो, दिलगिरी व्यक्त करतो. बरोबर. आमच्या काही तरुण पोरांनी त्यांना धक्काबुक्की केली, त्यांना जरा काही लोकांनी उर्मट बोललं, त्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांची माफी मागतो. त्याचबरोबर आम्ही रस्ता रोको केल्यामुळं सर्वसामान्य जनतेला जो त्रास झाला त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. मला हे करण्याशिवाय पर्याय नव्हता, कारण 1.5 महिना मी प्रयत्न करत होतो, यश येत नव्हतं. अखेर हे ब्रह्मास्त्र मला बाहेर काढावं लागलं. त्यामुळं तुम्हाला त्रास झाला असेल तर माझ्या गरीब शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून तेवढा तुम्ही सहन करा. मी तुमची माफी मागतो. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV24. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, टू व्हीलर, गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में. कहते हैं हाथ की बुनाई हुए वस्तुओं का कोई तोड़ नहीं होता. जी हाँ, चाहे फिर घर की सजावट की वस्तुएं हो या फिर कोई पहनावा, यदि आपको देश के हर कोने की वस्तुएं या कपड़े खरीदने की चाह रखते हैं, तो नागपुर में आया है हैंडलूम एक्सपो. कम दाम में बेहतर क्वालिटी, जहां आपको मिलेगा बचपन से लेकर बुढ़ापे तक की सभी जीवन उपयोगी वस्तुएं. साथ ही कुर्ता, दुपट्टे, सूट, फैशन ज्वेलरी, घर सजावट की वस्तुएं या बिहार का सिल्क कोसा, खादी लखनऊ का चिकन वर्क, गुजरात की बांधनी, मध्य प्रदेश की माहेश्वरी सिल्क, राजस्थान और कर्नाटक की सिल्क साड़ी, जम्मू कश्मीर की प्रसिद्ध साड़ियाँ समेत सभी राज्यों की प्रसिद्ध साड़ियाँ मिलने का एकमात्र स्थान अब नागपुर में आया है.
जी हाँ, हमारा पता बिशप कॉटन मैदान बीसीए स्टेडियम के पास सदर नागपुर। 15 अक्टूबर से लेके 28 नवंबर तक ले सकते हैं इस एग्जीबिशन का लाभ, तो जल्दी कीजिए और पहुंच जाइए इस एग्जीबिशन में। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आर एड्रेस विनोबा नगर खरपी रिंग रोड नागपुर। आर कॉन्टैक्ट 8668792352, 9801980100। इस शादी सीजन पर सचिन लाइफस्टाइल आपके लिए लेकर आया है शादी के लिए कपड़ों की भरपूर वैरायटी। वेडिंग कलेक्शन, किड्स कलेक्शन, लेडीज वेयर, जेंट्स वेयर, नई वैरायटी पर पाए 15% तक का डिस्काउंट। तो हो जाइए तैयार इस शादी सीजन के लिए सचिन लाइफस्टाइल के साथ। और अब हमारी शाखा उपलब्ध है सचिन एंटरप्राइजेस रामेश्वरी नागपुर। हमारा पता शताब्दी चौक बेलतरोड़ी रोड रामनगर नागपुर। विश्रांती नंतर आपले स्वागत, वळूया समोरील बातम्यांकडे। महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्यात ईडीच्या रडारवर असलेल्या मंत्री छगन भुजबळांवर मुंबई सत्र न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत। यापुढे विनाकारण सुनावणी तहकूब करणार नाही अशा स्पष्ट शब्दात मुंबई सत्र न्यायालयानं भुजबळांना सुनावलं। सक्तवसुली संचालनालयाने 2016 साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह 52 आरोपींविरुद्ध 850 कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात आता पुढील सुनावणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी अन्निसतर्फे करण्यात आली। यासंदर्भात त्यांनी पोलिसांना निवेदन देखील दिलं आहे। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा पुण्यातील संगमवाडी परिसरातील 3 दिवसीय सत्संग आणि दरबार आयोजित केला होता। भाजपचे माजी आमदार जगदीश मुळक यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते। पुणे कथित कोविड टेस्टिंग किट घोटाळा प्रकरणी पुणे महानगरपालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉक्टर आशिष भारती यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांच्यासोबतच मेडिकल ऑफिसर डॉक्टर अरुणा सूर्यकांत तरडे, डॉक्टर ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात सुद्धा वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रमुख बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची। बघत रहा महाराष्ट्र TV24। हर त्योहार अब होगा खास, क्योंकि अब है सावरकर ज्वेलर्स का साथ। इतनी महंगाई में सोने के भाव आसमां छू रहे हैं, लेकिन सावरकर ज्वेलर्स कम मेकिंग चार्ज में आपको देगा आपके मनपसंद डिजाइन का गोल्ड, वो भी 100% प्योर गोल्ड मार्क के साथ। सावरकर ज्वेलर्स में आपको देखने को मिलेंगे सब तरीके के डिजाइन, मंगलसूत्र से लेकर कान के झुमकों तक, चूड़ियों से लेकर अंगूठी तक। तो बिना किसी देरी के अभी जाइए सावरकर ज्वेलर्स और बुक करिए अपने मनपसंद का सोना। हमारा पता शॉप नंबर 2 मयूर कॉम्प्लेक्स दत्तवाड़ी अमरावती रोड नागपुर। हमारा कॉन्टैक्ट 9822691286, 8888822313।